नमस्कार गोवंदक टीव्हीचे तुमका सगळ्यांक माय मुगाचो येवकार. हांव दिप्ती काकोडकर. गांवगिऱ्या वाठारांतल्यो खबरो म्हळ्यार आवाज गोंयचो ह्या बुलेटिनाक सुरवात करता. सविस्तर खबरां पयलीं पळोवया मुखेल खबरो. व्हडा उमेदीन मनयली नार्वेच्या मसण देवीची जात्रा. गोंयभरच्या भाविकांनी घेतले दर्शन. चोडण रायबंदर फेरयेचो तराफो मोडिल्ल्यान प्रवाशी उरले आडकून. क्रेनीचे मजतीन फेरीबोट हाडली धक्क्यार. हणजोण पुलिशेन राबयली टॅनंट व्हेरिफिकेशन मोहीम. म्हत्वाची कागदां नाशिल्ल्या 11 जाणांक घेतले ताब्यांत. बैलपार उदका प्रक्रिया प्रकल्प भागयतलो पेडणेकरांची तान, सांगता उदका स्रोत मंत्री सुभाष शिरोडकर. धारगळ मोपा रस्त्यावेल्या स्ट्रीट लायटीक खेळटा आपालिपाचो खेळ. रातीकडेन प्रवास करपी गाडयेकारांक जाता त्रास. आनी कोलवाळे बिनानी फ्लायओव्हराचेर धांवत्या कारीक अचकीत पेटलो उजो. देवादयेन कोणाकूच जाली ना दुखापत. आता खबरो विस्तारान. नार्वेची मसणांतली जात्रा गोंयभर फामाद. तुमकां आयकून अजाप दिसतलें, पूण हय ही मसणांतलीच जात्रा. पळयात गोमंतक टीव्हीचो खासा रिपोर्ट. नार्वेच्या श्री मसण देवीची जात्रा मंगळारा परंपरेप्रमाण व्हड्या दबाज्यान मनयली. सुमार 105 वर्सांची परंपरा आशिल्ले हे जात्रेचे वैशिश्ट म्हळ्यार ही जात्रा फक्त दिसाचीच जाता. रातच्या वेळार देवस्थाना कडेन जितो मूस लेगीत रावना. काळोख पडचे पयलीं जात्रेची फेरी बंद करतात. देवीक नमन करता आनी आयज जी जात्रा जाली, म्हणजे ही रानांची जात्रा म्हटली वयता. आख्ख्या नार्व्याची ही जात्रा. तशेंच आमच्या हांगासर भरपूरशे उत्सव जाता. तशेंच भितूर जात्रा येता आनी अष्टमू येता. आयच्या दिसा जी जात्रा जाल्या, परत फाल्यां अष्टम आसा. आनी हे जात्रेचें म्हत्व म्हणजे अशें आहा की हे हांगासर जात्रेक ही रानांसून देवी हांगासर स्थायीक जाल्ली आहा. आनी कितलेशे भावीक भक्त जे होटी घेवन आयच्या दिसाक देवी कडेन आमचे येता. आनी तेजी कितें मनोकामना आसा ती आमी हांगासर देवा कडेन व्यक्त करतात. तशेंच आमचे हांगा जे जी देवी कडेन ही जात्रा अशी म्हत्वाची आसा नार्वे गांवांत, ती ह्या देवी कडेन हांगासर अश्यो ज्यो गोश्टी हे देवी कडेन जेर कसले जरी आमचे जर हे जाले, म्हणजे आमी मरण जाले काय, ते जर आपल्या कडेन करपाक जायना जाल्यार ते देवी कडेन हांगा हाडून घालता. तशेंच आनीक हांगासर भरपूरश्यो गोश्टी आसा ज्यो आनी आमची हांगा देवी हे देवीक आमकां तिका आवडणारे अशें, म्हणजे आयज आमी तेऱ्याची भाजी, दुसरें म्हणजे नाशण्याची हे भाकरी, असो तेजो निवेद आसा. आनी ते निवेदान आयज ती देवी दादोशी जाता. दर वर्सा श्रावण म्हयन्यांत येवपी तिसऱ्या मंगळारा मसण देवीची जात्रा मनयतात. गोंयभरच्यान तशेंच शेजारच्या राज्यांतले भाविक हे जात्रेक येतात. कांय भाविक जाल्यार आदल्या वर्सा केल्ले नवस फेडपाक येतात. अंदूय खाजें, हेणी, चणे आनी हेर वस्तूंच्या स्टॉलांची फेरी भरिल्ली. ही जात्रा लोकांनी येदी व्हडली केली कळ्ळें. आनी हांगासर जे लोक आपल्याले गाराणें घालता आपल्या भुरग्यांक आनी आनी कितें. आतांच हांवें सकाळ पर्यंत म्हाका दिसता 8 सुमार रेसिपी काडल्यो, म्हणजे भुरगीं जालीं हांगा सांगणें करून, कळ्ळें न्ही. सो त्या प्रमाणे हे एकामेकाक सांगून सांगून ही जात्रा येदी व्हडली जाली, कळ्ळें न्ही. पूण शेवटांतल्यान चालू आसा ही जात्रा. आनी ही पयलीं अशें व्हडलें देवूळ नाशिल्लें, एक गोप आशिल्ली. गोप ती कमिटी हांगासर एक मनीस आशिल्लो तेजें नांव मधुनाथ शेटगांवकर म्हणून. तेणेन हें सगळें आपल्या कपड्यार मारून येदें व्हडलें देवूळ केलें, कितें रे. आनी हे देवी व्हडलें देवीपण हाडलेलें जालें. अशें न्ही की पयलींच्यान जात्रा जाता ही, पूण गेम तेणी हे ओगो गांवकार उबें. म्हाका एक दुसरें सांगप, ही जात्रा दिसाचीच साजरी करता? दिसाचीच साजरी जाता. कित्याक ही मसणा देवीची जात्रा, तिचो वागरो म्हणून आसा तो पळय, ती तेजें हें
महान कळ्ळें रातचे जर लोक रावत जाल्यार वाघ खातलो न्ही अशी भावना ही जात्रा पण सगळे दुकानदार बी आपल्याला कळपाक लागतात साडे पाचांक सुमार आमची क्लोजिंग सेरेमनी सुरू जाता आणि त्यांना एक बोकडो आम्ही पहिले हांगा मारी आता एक दीडशे वर्षां जाली बंद केला बोकडो आम्ही तेची पूजा बिजा करता ते कितें आसा देवस पण ते आणि आम्ही तो बोकडो सोडटा. तुकाराम सावंता सहित ब्यूरो रिपोर्ट गोमंतक टीवी. सोडन रायबंदर उदका मार्गार चलपी फेरी बोटीचो तराफो अचकीत तुटलो ताका लागून लोकांसयत दुचाकी आनी चारचाकी दोन वरां आडकून उरली उपरांत क्रेनीच्या मजतीन फेरी बोट दोख्यार हाडली. थळाव्या आमदारान ह्या सोडन फेरी बोटींचेर लक्ष दिवपाची गरज आसा अशें थळाव्या लोकांचे म्हणणे. आयज तर आमकां अशें दिसता की चोंडान हो हायब्रिडचो प्रॉब्लम आसा. चोंडान कितें सांग पळया हो आतां एक बारीकसो इन्सिडंट आसा. एवरीडे आमकां लायन आसता केन्ना केन्ना फेरी मोडलेली आसता हे ते आसता आनी खूब वायट दिसता की आमचो एम एल ए वयर एक व्हिडियो व्हायरल जाला ताजो की तो होमगार्ड जो आसा पळय ताका तो ज्ञाना सांगतालो ताका सांगता तो की जे तो काम जे ड्युटी करता तो आर्गां हॉलाचेर करतालो आनी कितें करतालो पूण खंय तरी आमचो जो एम एल ए आसा तेणी हांगाय लक्ष दिवपाची गरज आसा कारण हांगा रातचे साडे णव धा जाले की फेरींचेर हांगासर पार्टी चलता आनी हें हांव म्हाजें डायरेक्ट एलिगेशन कारण साडे अकरा अकरा साडे अकराची जी फेरी आसता पळय न्ही धा ते पंदरा मिनटां उरला म्हणल्यार ते स्पेशल फेरी करता आनी लोकांक त्रास करून उडयल्ले आसता. आयज हे फेरींचे मेंटेनन्स पळोवपाची गरज आसा. हणजूण पुलिशेन शिवोले वचून टॅलंट वेरिफिकेशन मोहीम राबयली. ह्या वेळार 200 जणांची पुलिशेन तपासणी केली. भाड्याच्या रुमांनी रावपी स्थलांतरीत कामगारांनी महत्वाची कागदपत्रां देऊ नाशिल्ल्यान 11 जणांक पुलिशेन उखल्ले. चवथीच्या फाटभुंयेर हे टॅलंट वेरिफिकेशन केला. भाड्याच्या रुमांनी रावपी मनशांची वळखपत्राची कागदपत्रां घरमालकांनी पुलिशेंत नोंद करची अशें आवाहन हणजूणचो पुलीस निरीक्षक प्रशाल देसायान केले. 19 तारखेच्यान आमची चवथ स्टार्ट जाता. सो हांव आमच्या एरियेन सार्वजनीक गणपती प्लस तशेंच सगळे घरांनी गणपती आसता. सगळे आमी हिंदू लोक जे आसा ते चवथ आमची एक मोठो सण जालो आसा आनी आमी बरे भशेन तो सेलेब्रेट करता. सो हो सेलेब्रेट करता आसतना आमी आमची स्वताची काळजी आनी प्लस लोकांची काळजी घेवपाक जाय. जेन्ना आमी पळयता माराणी भुरगीं लायता ते काडटा एकमेकाचे ओडून दिता. सो ते हें करनासतना आपली सेफ्टी लोकांची सेफ्टी पळोवन सगळ्यांनी प्रिकॉशन घेवन माराणें लावपाचे. तशेंच आतां चवथी दिसांनी चडशे आमचे चोरयेची इन्सिडंट वाडटा कित्याक की बाकीचे लोक जे आसा हांगा फ्लॅटान रावता ते आपआपले घरांनी घर वयता चवथ सेलेब्रेट करपाक. सो हांव एक तांकां रिक्वेस्ट करता की तुमी जेन्ना आपली फ्लॅट्स अपार्टमेंट्स जे कितें हांगा आसा ते जेन्ना तुमी बंद करून वयता तेन्ना ते प्रॉपर लॉक करचे. तशेंच सपोज जर तुमच्या प्रॉपर अपार्टमेंटान तुमच्या घरान सपोज जर कितें वॅल्युएबल्स आसत जाल्यार ते तुमी खंय सेफ आसत तुमच्या बँकेन सेफ आसत ना जाल्यार घरान सपोज जर सेफ आसत ना जाल्यार ते तुमी कॅरी करचे. सो चोरेचें प्रमाण चवथी दिसांनी वाडटा. सो ताका लागून आपली बिलोंगिंगाचे आपल्यान सगळ्यांची प्रिकॉशन घेवचे. आमची पुलीस पेट्रोलिंग सगळ्याक आसतले. सपोज जर अपार्टमेंट बी तशें कितें जर बंद आसत चड दीस तुमचे बंद उरत जाल्यार तुमी पुलीस स्टेशनार येवन इंटिमेटी करपाक शकता की आमी त्या एरियेन आमची पेट्रोलिंग मातशें वाडोवपाक शकतले. पेडणे 112 एम एल डी उदकाच्या प्लांटाचे उक्तावण उदका स्रोत खात्याचे मंत्री सुभाष शिरोडकरांच्या हस्तुकी जाले. हे उदक शेतकी उद्देगीक तशेंच पिवपा खातीर वापरतले अशी माहिती मंत्री सुभाष शिरोडकर हांणी दिल्या. जाल्यार उदका पुरवणीचो प्रश्न सुटावो करपाच्या हेतान हो प्रकल्प महत्वाचो थारतलो अशें आमदार प्रवीण आल्लेकर हांणी म्हणला. जे रॉ वॉटर आमकां जे 112 एम एल डी हें पंपींग जातलें. तशेंच आयज आमचो चांदेल प्लांट आमचो 15 एम एल डी आतां आनीक न्यू ऑलरेडी आतां कंप्लीट जावपाचो आसा. मागीर हे उदक हांगासून 30 एम एल डी आमचे रॉ वॉटर आमच्या चांदेल प्लांटाक वयतले. तशेंच आमचे 30 एम एल डी आमच्या तुयें जो प्लांट आतां इनॉग्रेट केल्लो आसा आमच्या म्हज्या फ्रेंड आमचो जीप आरोलकर तुयेन आमी म्हाका दिसता ना म्हटल्यार आतां 2-3 म्हयने जालो तो ऑलरेडी प्रोजेक्टाक फावंडेशन स्टोन घातिल्लो आसा. तेकाय तो 30 एम एल डी हांगासून रॉ वॉटर तेकाय सप्लाय जातले. तशेंच 5 एम एल डी आमच्या मोपा एअरपोर्टाक जातले ते रॉ वॉटर जातले.
तशेंच आमच्या 2 MLD आमच्या आयुष हॉस्पिटलाकूय जातले, तशेंच बाकीचे 47 MLD आमच्या इरिगेशन डिपार्टमेंट आमच्या लोकांक लागून शेताक लागून वयतले. हे पेंडे म्हालाक उदक दिवपा संबंदीची तरतूद आयज ह्या प्रोजेक्टाच्या निमित्यान घडटा. जवळ जवळ मुखारली 50 वर्सां तुमी जें उदक लागतलें लक्षांत घेयात, मुखारल्या 50 वर्सां तुमकां जें उदक लागतलें तितके उदकाची पुरवण जी आसा पळय त्या ह्या प्रोजेक्टाची क्षमता आसा ताकद आसा की तुमकां मुखारली 50 वर्सां पर्यंत हें उदक दिवपा संबंदी. हांव अजुनूय दोन कोण याद करून घेता. ती म्हटल्यार हाजी पयलीं 5 दीस हे पेडणेच्या प्रगतीच्या पुस्तकांत नवो जावंकूच जाय. तातूंतली 1 तारीख ती म्हटल्यार मनोहर पर्रीकर मोपा इंटरसिटी एअरपोर्ट ज्या दिसा ताजें फाउंडेशन जालें तो दीस नमूद जावपाक जाय. ज्या दिसा मोपा एअरपोर्ट आसा ताजें उद्घाटन जालें तें नमूद जावपाक जाय. शिवाय म्हणजे आयुर्वेदीक कॉलेज जें आसा, जें आमच्या नॅशनल कमिशन जें आसा पळय आयुर्वेदीक इन्स्टिट्यूट तांणी ताजी बुन्याद घातिल्ली, तो बुन्यादीचो फातर जो आसा पळय तो दीस आमी याद करपाक जाय. आनी उद्घाटनाचो सुवाळो जो जालो आमचे केंद्रीय मंत्री आणि मुख्यमंत्री पंतप्रधान येऊन तो जो सोहळा असा हो नक्कीच ध्यान दिवपाक जाय. धारगळ ते मोपा विमानतळ रस्त्या वयल्यो स्ट्रीट लायटी पेट्टात पालवता अशी स्थिती असा. हे अशा परिस्थितीक लागून वाहनां चलोवप्यांक खूप त्रास जातात. रातच्या वेळार धारगळ ते मोपा विमानतळ रस्त्या वयले हे चित्र. लायटी पेट्टात पालवतात, पेट्टात पालवतात, पिक्चरातली भुताडकी कशी, पिक्चरातलो भिरांकूळ सीन चालू आसा काय कितें अशी परिस्थिती. स्ट्रीट लायटीचो आपालिपा. रातच्या वेळार हे रस्त्यान यो वच करपी गाडेकारांच्या आंगार काटो येवपाचो. मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळा वेल्यान रस्त्याची जर ही स्थिती जाल्यार आनी कितें उलोवपाचें. देशी पर्यटका सयत विदेशी पर्यटका म्हऱ्यांत लज वचपाची कामां. वीज खात्यान ह्यो स्ट्रीट लायटी बेगोबेग सारकी करपाची गरज आसा. पण ते मोपा इंटरनॅशनल एअरपोर्ट वर जावपी हो रस्तो आणि ह्या रस्त्याची सध्या स्थिती आणि जी स्ट्रीट लायट आहा ती स्ट्रीट लायट सध्या डिस्को लायट पद्धतीन चालू आसा. एखादो खंयचो तरी संगीत महोत्सव चालू आसा आणि त्याच्या खातीर जे डिस्को लायटी वापरले जातात त्याच पद्धतीन हे सरकारान हे डिस्को लायटी ह्या राष्ट्रीय रस्त्यार लायले की काय असो प्रश्न पडटा. मोपा इंटरनॅशनल एअरपोर्टा वयल्यान व्हडा प्रमाणान देशातले आणि देशा भायले ट्युरिस्ट ज्यांना गाडयोतल्यान बसून येतात त्यांना ह्यो लायटी दिपकवतात. डिस्को एखादो खेळ चालू असा की काय, डिस्को डान्स चालू असा की काय असो तांकाय प्रश्न पडटा. सरकारान हाचेर लक्ष दिवन ज्या पद्धतीन हो राष्ट्रीय रस्तो म्हणून हालीच जाहीर केला आणि तो रस्तो अरुंद असा, शिवाय रस्त्याक काही ठिकाणी स्ट्रीट लायटी ना. आयुष हॉस्पिटलाच्या बाजूक लिंग रस्तो सुरू असा आणि लिंग रस्तो एकदम कामूय सुरू असा तर दुसऱ्या वाटेन लायटी आहात खांब्यांक, पूण ते लायटी पेटना. हाचेर लायट खात्यान खंय दुर्लक्ष केला की काय असे दिसून येता. सरकारान हाचेर बेगोबेग लक्ष दिवन जो इंटरनॅशनल एअरपोर्टार वचपी हो मुखेली रस्तो आणि रातच्या वेळार जर असे डिस्को लायटी परत परत असेच चालू रावले तर वाहन चालका बरोबर नागरिकांकूय संभ्रम निर्माण जाता आणि लोकांक ह्या लायटीचो डिस्टर्बन्स जाता. त्याच्या खातीर सरकारान बेगोबेग हाचेर लक्ष दिवची अशी ह्या माध्यमातल्यान आम्ही मागणी करता. हांव निवृत्ती शिरोडकर गोमंतक टीव्ही खातीर. गोंया सावन पुण्या वचपी गोंय मुंबय महामार्गाचेर धांवत्या ब्रेझा ह्या चारचाकीक उसो लागलो. ही घडणूक सोमारा राती सुमार 9:30 घडली. कोलवाळे भिनानी वयल्या फ्लायओव्हराचेर ह्या गाडयेक उसो लागलो. नशीब बरें म्हणून गाडयेंतले 4 जाण वाटावले. आयतारा राती 9:30 सुमाराक कोलवाळे भिनानी वयल्या फ्लायओव्हराचेर धांवत्या कारीच्या बॉनेटाक अचकीत उजो लागलो. उजो लागिल्ल्याचें कळताच गाडयेंत आशिल्ले तरणाटे गाडयेंतल्यान भायर सरले. मूळ महाराष्ट्रात नोंदणी आशिल्ली ही ब्रिझा गाडी आणि गाडयेचो नंबर MH20CL3905. गाडी अचकीत लाशिल्ल्यान सुमार 12 लाख रुपयाचे लुकसाण जाल्ल्याचे कळटा. गाडयेच्या मूळ मालकाचे नाव प्रणव भालेराव अशी माहिती मेळ्या. गाडयेत आशिल्ले मूळ आंध्र प्रदेशाचे, मात नोकरी निमतान ते पुण्यात राबितो करतात. गोंयात पर्यटनाच्या हेतात ते आयिल्ले. जिवाचो गोवा केल्या उपरांत आयतारा परतीच्या वाटेर आसतना तांच्या गाडयेक उजो लागलो. कारीक अचकीत उजो लागिल्ल्यान ह्या रस्त्याचेर येरादारीची मातशी कोंडी जाली.
जाल्यार गाडयेन बरोच पेट घेतिल्लो. उजो पालोवपी दळाचे जवान ह्या घडणूक थळाचेर पावा मेरेन गाडयेचो लासून गोबर जाल्लो. ब्युरो रिपोर्ट, गोमंतक टीव्ही. दिवसरच्या गांवकर वाड्यावयले श्री शांतादुर्गा देवळांत तिसरो श्रावण सोमार व्हडा भक्तिभावान मनयलो. ते निमतान 1,00,000 जायांच्या फुलांनी देवी आनी गर्भकूड सजयल्ली. सोमारा निमतान धार्मीक कार्यावळी सयत श्री शांतादुर्गा रवळनाथ महिला भजनी मंडळा वतीन नामस्मरण आनी भजन जाले. श्री शांतादुर्गा देवस्थान गांवकर वाडा आज तिसरे श्रावणी सोमार निमतान आज सकाळी ग्रामस्थ गांवकाराच्या वतीन अभिषेक केला गेलो. आणि ह्या अभिषेक झाल्या उपरांत वार्षिक पद्धती प्रमाणे पोलीस कर्मचारी स्टाफा तर्फे अभिषेक केला गेलो. तसेच त्याच्या नंतर हायकोर्टाचे जज सौभाग्यवती दुर्गा विनायक मडकरकर हिने अभिषेक केलो. ह्या खास करून तिसऱ्या श्रावणी सोमाराक आम्ही संकल्प केलो गर्भकुडीन जायांचे कळे हाडून जाय सजयतले म्हणून. त्यांना आम्ही 1,00,000 कळे हाडून ही गर्भकूड सजयली आहा. आणि सकाळपासून आतापर्यंत सगळो भक्तांनी हे देवीचे दर्शन घेऊन आयत आमकां सहकार्य करून हे वाव मेळून दिल्ले आसा. रुग्णामुळे अस्कित रस्त्याचेर आंब्याचे झाड पडले. हे खातीर ह्या रस्त्याचेर येरादारी करपी लोक भरपूर वेळ अडकून उरले. एका मोटारसायकलाचेर हे झाड पडटा पडटा वाटवले. एक अर्धवर पयली आमच्या रुग्णावा वाठारांत एक झाड आंब्याचे झाड पडले. बरं व्हडलें झाड ते आणि ते प्रायवेट प्रॉपर्टीन आशिल्ले. आणि अकस्मात जेव्हा पडले पळय बरं झालं. एकटो बायक घेऊन वतालो, बायक चुकली आणि झाड पडले. त्या ड्रायव्हर म्हाका अकस्मात फोन आयलो की असे असे इन्सिडंट झालो. पण म्हाका दिसता पंचायतीन सुद्धा हेजेर लक्ष घालपाक जाय आशिल्लें. ह्या पंचायती भायर जो प्रायवेट केअर कोणाचे झाड आशिल्ले ते डेंजरस असता. तेजेर पयलीच म्हणजे पण पावसा पयली जर तो डेंजरस आसा ते कापून उडोवपाचे या ट्रेनींग करपाचे वारें लागपाय ना म्हणून. पण आयज वारेंय ना पावसूय ना कांय नाशिल्ले. अकस्मात झाड पडले म्हाजे पण ते झाड खूब भितरल्यान पोकळ जाल्ले वीक जाल्ले म्हणून ते पडले आसतले. म्हाजेच पण हेजेर पंचायतीन लक्ष घालपाक जाय. कारण झाड पडलें म्हणून कांय फरक पडना पण मनशाचो जीव गेलो जाल्यार फाल्यां रिस्पॉन्सिबल कोण. सो म्हाजे हिसपान लोकांनी समजुनूय घेवपाक जाय जर घरांतली झाडां आसा ती डेंजरस आसा तेंच्यांनी मातशी वेरीफाय करपाक जाय लोकांकूय त्रास जावपाक जायना म्हणून. कोणाक कांय जावना. रस्तो ब्लॉक जालो. बरेंच व्हडलें झाड ते हे तर म्हणजे पण झाड कोणाचेर पडलेलं तेजो जीव थंयच्या थंय तूं इतलो आशिल्लो तो आनी घरांक हॉस्पिटलांचो पावपाक नाशिल्लो इतलें व्हडलें झाड. हे साळगांव कोयर प्रकल्पात हिसपा भायर कोयर जमा जाता आणि आशिकुशिकच्या गावांक हाचो बरोच त्रास जाता. ह्या विशयाचेर कळंगूटचो आमदार मायकल लोबो आणि साळगांवचो आमदार केदार नायक आणि गोंय घन कोयर व्यवस्थापन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालका कडेन उलोवप केले. सध्याक साळगांवां कोयर प्रकल्पात हिसपा भायर कोयर जमता. कालांगूट, साळगांव, पिडण, निल्ला ह्या भागातल्या लोकांक ह्या कोयराचो आतां त्रास जाणवपाक लागला. राजधानी पणजे सयत पुराय उत्तर गोयचो कोयर साळगांवां येता. मात दक्षिण गोयचो लेगीत कोयर साळगांवां प्रकल्पात हाडून उडयतात हे समान आहे. अशें म्हणीत कालांगूटचो आमदार मायकल लोबो आणि साळगांवचो आमदार केदार नायकान गोंय घनकोयर व्यवस्थापन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालका कडेन उलोवप केले. आमचे नॉर्थ गोवा कोस्टल बेल्ट 27 पंचायतीचे जे एफिडेविट दिल्ले हायकोर्टान दिल्ले एनजीटीनूय दिल्ले आणि सालिगांव सिव्हिक अँड कन्झ्युमर फोरम जे त्यांच्यानी ही केस घातलेली एनजीटीन आणि हायकोर्टान त्यांना आम्ही अश्युरन्स दिले. त्यांना आउट ऑफ कोर्ट सेटलमेंट बसून दिले की आम्ही हिंगासून 27 पंचायतीचा वेस्ट ट्रीट करतो. आता कॅपिटल सिटी पेनजी त्यांचा ट्रेक वेस्ट येतात हिंगा आम्ही ना म्हणना. सालिगांवचे लोक आणि आम्ही बसून कालांगूट वी आर नॉट सेईंग नो इट इज आवर कॅपिटल सिटी इट कॅन कम ओव्हर देर इज नो प्रॉब्लम. बट ॲट द सेम टाईम वी कॅनॉट थिंक ऑफ ब्रिंगिंग साऊथ गोवा वेस्ट ओव्हर इट इज अनएथिकल अँड नॉट वायबल टू ब्रिंग दॅट वेस्ट ओव्हर. सो दे हॅव टू ट्रीट देअर ओन वेस्ट. सो वी हॅव कम ओव्हर हियर टू एक्सप्रेस आवर ओपिनियन अँड द पीपल्स ओपिनियन ऑफ कलांगूट कॉन्स्टिट्युएन्सी अँड सालिगांव कॉन्स्टिट्युएन्सी दॅट पीपल डू नॉट वॉन्ट बिकॉज इट इज स्टार्ट इट हॅज स्टार्टेड स्मेलिंग. जो गार्बेज ट्रिटमेंट प्लांट सगळ्या संसदे वयलो मर्मगोवाचो कुंडाचे आणि गार्बेज येतात ती स्टॉप जावंक जाय म्हणून. आणि त्यांना आम्हाला अश्युअर केले की नियर फ्युचर दॅट दिस विल बी सॉर्टेड आउट. त्या लागून आयज आम्ही दोन्ही कन्स्टिट्युएंसी सगळ्यो पंचायती आणि आम्ही रिप्रेझेंटेटीव हांव आणि मायकल आम्ही मेळपाक आयिल्ले म्हणजे मार्टिना आणि हांगा आमकां ऑलरेडी तेंच्यानी अश्युअर केला की फर्स्ट ऑनवर्ड्स अप्रॉक्सिमेटली 20 टन्स ऑफ गार्बेज संसदे वयली येताली दॅट इज डायवर्टेड टू काकोरा प्लांट अँड इन नियर फ्युचर विदीन फ्यू वीक्स
उरलेली मर्मगांव जी येता आनी पोंडाची जी येता ती हांगा स्टॉप जातली कित्याक ह्या गार्बेज हांगा येवन हो प्लांट बर्डन जालेलो आसा. मडगांवचो कोयर आमी ह्या नादेस काकोड्या कोयर प्रकल्पात वळयल्लो आसा आनी ह्यान फुडें साळगांव कोयर प्रकल्पात फोंडा आनी मडगांवचो कोयर न घेवपाचो थाराव घेतला अशें गोंय घन कोयर वेवस्थापन महामंडळाचे वेवस्थापकीय संचालक लॅविन्सन मार्टिन्सान स्पश्ट केले. घेताली बट देर वॉज अ पूर डायरेक्शन ऑल्सो वास येता आनी कितें येता बी लुकींग टू दॅट बेसिकली इट इज माय ड्युटी टू सी दॅट दे हॅव गिवन सम कंप्लेन देन वी हॅव टू इनफॅक्ट आय टोल्ड डॅम टू गो अराउंड दीस प्लांट रायट नाव एन हॅव अ लूक एन्ड एगेन वेर एवर दे हॅव पॉयंटेड आवट वास मारता म्हणून ऑर्डर आनी कितें दे हॅव गिवन सम पॉयंट सो दीस वील बी ऑल्सो चॅक्ड एन्ड सीन स्नेहा हसोटीकर सहित ब्युरो रिपोर्ट गोमंतक टीवी. मोर्चे पंचायतीन मोर्चेच्या दर्यादेगेवेल्या नुस्तेकारांच्यो झोपडी म्हणून उडयल्ल्या मालकांक आर्थिक मजत केली. ह्या व्यवसायिकां खातीर कायम शेड उभारून समस्या सोडोवपाक जाय अशी मागणी मोर्चे पंचायतीन केल्या. पर्यटन खात्यान नुस्तेकारांक सांगिनासतना ह्यो दर्यादेगी वयल्यो झोपड्यो मोडून उडयल्या अशा अधिकाऱ्यांचेर कारवाय जावपाक जाय अशी मागणी पंचायतीन केल्या. तुला पलतडी येवच्या पयली आपणाक फोन करचो म्हण आयज त्या आमदाराक हांव उगडास करून दिवंक सोदता. आमच्या तरम हॉल फिशरमॅन फ्रॉम मिठ्ठलदास की तो स्टेटमेंटाचे कितें जालें आयज ट्युरिजम इंटिमेट करिनासतना कशें येयलें. ह्यो एक टॅररिस्ट एटॅक म्हणटा पळय सर्जिकल स्ट्रायक तसो आयज आमच्या फिशरमॅन भावाचेर केल्या ही अत्यंत वायट गजाल आहा. हांव मागता MLA हेचेर लॅटराची कारवाई करून लॅटर थ्रू CM वॉट एवर थ्रू प्रोपर चॅनल मिनिस्टराक घेवन ह्या ऑफिसरांचेर कारवाई करपाची पडटली. तेन्नाच हे खंय तरी अशें दिसतलें की ह्या सामान्य मनशांक न्याय मेळ्ळो. सदांच नुस्त्यान वचून थोडेशे जोडणारे मनीस तेंचे कमर्शियल एक्टिविटी करपाक जाय आसलेले जाल्यार तेंकां ते हे जे दल्लीकार येयल्या जावं भायले कोण येयल्या पण तेंच्या पयलीं कितकीशीच वर्सां तेंच्यांनी करपाक कारण दर्याचे राजा म्हणून वळखणारे ते लोक त्या लोकांक जेन्ना तेंचेर कठोर कारवाई जाली पळय आमी पंचायत बॉडीन अशें एक थारायलें की तेंकां खंय तरी कंम्पेन्सेशन करप गरजेचें आहा कारण ते एक डेली हाडटले एक 500-600 रुपयाचे नुस्तें गावता तितून तेंकां घर चलोवचें पडटा आनी तें बाबडें आपलें साहित्य तेंकां घरा कडेन जागा नासल्या कारणान दर्यार दवरतात. सो हांव ह्या निमित्तान आमी तेंकां कंम्पेन्सेशन करपाक येयलेलें. तशेंच हांव सरकाराच्या एक तुमच्या माध्यमांतसून एक रिक्वेस्ट करता जी लाँग पेंडींग आमचो रॅम्प आनी जी शेडीचो विशय हांगा आसा जो मिनिस्टर ऑनरेबल CM आमकां त्या दिसा सांगलाय की बेगांतल्या बेगीन तो क्लियर जातलो. तसोच हांव ऑनरेबल मिनिस्टराकूय सांगता की अशें जे कारवाई जातात पळय ते सामान्य लोकांचेर करचे न्हू कारण हे जे कशें आसता ते बारीकशी शेड उबी करपाक सुद्दां तेंकां खूब कश्ट घेवचे पडटा आनी जेन्ना ते कश्ट घेतात पळय तेजेर तुमी येवन खंय तरी ते मोडून उडयतात पळय एटलिस्ट कसलीय गजाल एक्शन जावच्या पयली कायदो कितें म्हणटा की जर तुमकां ती मोडपाची आसलेली सुद्दां जाल्यार एटलिस्ट प्रायर तेंकां नोटीस दिवपाक जाय आसलें जावं काडपाक तरी लावपाक जाय आसलेलें. आमी तेंच्यांनी जर तेंच्यांनी सांगलेली रिक्वेस्ट करून आमी ती स्वताहून मोडटा म्हणून सांगलेली जाल्यार सुद्दां तेंकां एक टायम दिवप आसता तुमी येवप आनी सरळ ती मोडून उडोवप हे म्हाका तरी म्हाज्या तरी हितून बसा. हस्तकला महामंडळाचे अध्यक्ष आमदार प्रवीण आल्लेकार आणि म्हैशे आमदार प्रेमेंद्र शेठ यांच्या घरा मंगळारा भेट दिली. त्यांनी गणेश मूर्ती करपी कलाकार म्हणून आमदार प्रेमेंद्र शेठ यांचा भोवमान केलो. मातीच्यो वस्तू फुडाराक तिगोवन दवरपाक जाय जाल्यार हस्तकला महामंडळान मुखार सरचें पडटलें अशें मत म्हैशे आमदार प्रेमेंद्र शेठ हांणी उक्तायलें. आयज आमच्या ह्या घरांत आमी 500 मुर्त्यो चिकट मारतीचे करता सगळे चारूय गांवांनी मुर्त्यो तयार करता. हेजी विक्री म्हापसा आमी अर्देशे म्हणजे जवळ जवळ 250 गणपती आमी म्हापसा सेल करता आनी ज्या 250 मुर्त्यो आसा ह्या आजूबाजूच्या गांवांतले लोक हांगा येवन व्हरता. आयज जी परंपरा आमचे 25-30 गणपती पासून सुरू केल्ली आमच्या वडिलांनी आनी ती परंपरा आयज फुडें टिकोवन दवरून आमी आयज आमचे कडेन 500 मुर्तींचो हो जो सेल आमच्या घरांसून जाता हेतून आमकां धन्यता दिसता कित्याक आमच्या घराक ह्या 500 लोकांचो पांय लागता आनी हो बिझनेस म्हणून आमी जर पळयलो
जाल्यार त्या दृश्टिकोनासून न पळयता आम्ही ही जी आमच्या पासून जी समाज सेवा जी जाता आमचे देवाची जी जे सेवा करपाची जी आमकां संधी देवान दिल्ली आसा जी कला दिल्ली आहा ही देवान दिल्ल्या बद्दल हांव देवाच्या उपकार आपयतां आनी मान्य आमदार श्री प्रवीण आर्लेकरा सारके जे चॅरमॅन तेंच्यांनी ह्या हस्तकला महामंडळान बरो जी डॅवलपमेंट करपाचो जो विचार केल्लो तेंच्या कामांक खूब तोखणाय करीत सारकें दिसता तेंची कित्याक आयज हस्तकला महामंडळान एक जे विचार केल्लो आहा की ही कला जर टिकोवन दवरतलो जी माती पासून तयार करणाऱ्यो मुर्त्यो आसात त्यो गणेश मुर्ती आसूं दुर्गा आसूं सरस्वती आसूं किंवां अन्य जे आयटम जे आमी माती पासून तयार करता हे जर आयटम तयार करपाक लागून कलाकार जर टिकोवन दवरतलो जाल्यार ते हस्तकला महामंडळान टिकोवन दवरपाचें काम करूं येता आनी ते आयज ते तेंच्यांनी ते पावलां उचललेलीं आहा तेंची ही जी पावलां आहा ती सक्सेस जातली हें म्हाकाय खबर आसा. सुमार 10 कोटी रुपया खर्च करून मडगांव पार्किंग प्रकल्प उभारतले. मात या प्रकल्पाचे टेंडरिंगाचे काम निमणे टप्प्यात पावला. फुडल्या 8 दिसां भितर ते पुराय जातले अशी माहिती मडगांवचे आमदार दिगंबर कामतेन दिली. पार्किंगाचे टेंडर फायनल स्टेजीर आहा. 20 मार्केट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हलाक गेला गव्हर्नमेंटाक. हय ताजे 10 कोटी तरी जाता. 5 कोटी पयली हांवें दिल्ले तेन्ना 3 कोटी हांवें दिल्ले ते इंट्रेस्ट गरज ना म्हणजे 5.5 कोटी ते जाले आनी बाकीचे मागीर भितर वयर वयर टॉप फ्लोरा पळय तो जाय जाल्यार तुज्यान ताणें प्रोवायड केला हॉल केला कितें जाय तें करपा जाता आनी रेस्टोरंट गेल्यार कितें फरक पडटा जेवणी मेळपा ना फुकट तें जेवणी मेळटलें मरे भाडें दिलें जाल्यार रेस्टोरंट सोदता आतां सगळे जाण चलोवपाक ही बिल्डींग अप्रुवल ऑलरेडी सुडान अप्रुवल दिला रिनोवेट करपा खातीर सुडाचें अप्रुवल जाल्लें फाटले मिटींग तांकां पयशांचे खातीर तांकां लॅटर दिवपा आनी पयशे डिपोजीट करपाक येता ह्या विकान जातलो ह्या विकान ते लॅटर तांकां दिले जाल्यार ते ऑलरेडी पूण ही प्रिंसिपल सुद्दां तें काम घेता. बेल्लारी खून प्रकरणात मायणा कुट्टरे पोलिसांनी आयतारा राती राहील पनवालाक अटक केली. मेळिल्ल्या माहिती प्रमाण पोलीस आनी 2 दुबावितांचो सोद घेतात. हे खून प्रकरण घडिल्ल्या दिसा साकून रुणामळच्यान कांय भुरगे अचानक गायब आसात. हातूंत राहील पनवाल्याचो भाव जावेदांचो आसपाव आसूं असो दुबाव आसा. फुडलो तपास चालू आसा. गाजत आशिल्ल्या सादीक बेल्लारी खून प्रकरणाक काल राती मायणा कुळतरी पुलिसांनी राहील पनवाला हे भुरग्याक अटक केल्लो. ही ह्या खुनाक तिसरी अटक जावन आसा. मेळिल्ल्या माहिती प्रमाणे पुलीस आनी 2 जाणांक सोदतात. ह्या खुना भितर आनी 2 जाणांचो आसपाव तांकांय सोदतात. खून जाल्ल्या दिसा साकून हावजींग बोर्डांतल्यान काही भुरगे गायब जाल्ले. तातूंत भितर राहील पानवाला हाचो भाव जावेद हाचोय आसपाव आसा. गोमंतक टी व्ही खातीर मडगांवच्यान हांव गौरंग प्रभू मलकणेकर. आवाज गोंयचो हे बुलेटीन हांगाच सोंपता. हांव दिप्ती तुमचो निरोप घेता आनी अपडेटेड खबरां खातीर पळयत रावात गोमंतक टी व्ही.